पालघर जिल्ह्यातल्या 331 ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होते. इथली दृश्य आपल्यापर्यंत घेऊन आले आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील. पालघर जिल्ह्यात 342 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापैकी 10 ग्रामपंचायत ह्या बिनविरोध झालेल्या आहेत, तर 1 ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाचे उमेदवार आले. त्यामुळे 331 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक काल पार पडलेली आहे. अत्यंत चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे, कारण ह्यामध्ये भाजप, बहुजन विकास आघाडी, शिंदे गट आणि शिवसेना अशा 4 पक्षांमध्ये, त्याचप्रमाणे जिजाऊ सामाजिक संघटना अशा 5 पक्षांमध्ये काही ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे. एकूणच चुरशीची अशी निवडणूक असणार आहे, कारण नेमकं कुठल्या पक्षाला पक्ष बळाबळ मिळेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव खतीप सह हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे